स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आरोग्य भरती दोन हजार एकवीस संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आली आहे माहिती अशी आहे एप्रिलमध्ये रिझल्ट येणार तर मित्रांनो खूप महत्त्वाची बातमी आली आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या वेळेमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल पण त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि तुम्ही जर जुनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बॅल ऐकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला मिळते आणि तुमच्याकडून आरोग्य आरोग्यवाग भरती दोन हजार एकवीस संबंधात कोणतीही न्यू अपडेट नाही आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जी बाजूला बेल ऐकन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आहे आरोग्यवाग भरती संबंध तुमच्याकडून आपण संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करून घेत असतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जे काही तुम्हाला नवीन अपडेट येत असते आरोग्य भरती ती तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला देत असतो तर खूप सारे विद्यार्थी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन झाले आहेत तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं आहे किंवा मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकतात जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेणार आहोत म्हणजे करून त्या विद्यार्थ्याकडून कोणती न्यू अपडेट मिसळणार नाही आहे तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आता महत्वाची माहिती अशी मित्रांनो बघा एप्रिलमध्ये रिझल्ट येणार तर मित्रांनो एप्रिलमध्ये रिझल्ट कसा येणार आणि कधी येणार त्या संबंधित माहिती बघूया सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला जर सांगायला गे गेलं तर आरोग्य भरती संबंधात सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे असं मित्रांनो जी तुमची अठ्ठावीस तारखेला परीक्षा झाली तर अठ्ठावीस तारखेला परीक्षा झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर त्यामध्ये जवळजवळ मित्रांनो चौपन्न पदांची त्या ठिकाणी परीक्षा झालेली होती यामध्ये चौपन्न पदांपैकी मित्रांनो एकावन्न पदांचा रिझल्ट डिक्लेअर होणार होता यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं की एकावन्न पदांचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे त्यानंतर जर बघितलं तर तुमचा रिझल्ट मित्रांनो फक्त अठ्ठेचाळीस पदांचा रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे आता मित्रांनो एकावन्न पदांपैकी फक्त अठ्ठेचाळीस पदांचा त्या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर करण्यात आला आहे त्यानंतर मित्रांनो जे काही उरलेले पद आहे त्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर आरोग्यसेवक वाहन चालक स्टाफ नर्स या पदांचा रिझल्ट मित्रांनो त्या ठिकाणी राखून ठेवण्यात आलेला आहे आता आरोग्य मुख्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं आरोग्य सेवक वाहन चालक आणि सुतार या पदांचं मित्रांनो राखून ठेवणार होते ऑलरेडी त्यांनी सांगितलं होतं त्यापैकी मित्रांनो सुतार या पदाची जी परीक्षा आहे तर ती परीक्षा मित्रांनो पुन्हा होणार होती ती परीक्षा मित्रांनो ठाणे या ठिकाणी साठ उमेदवार ते परीक्षा देण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो दोन जागा आहेत तर ते दोन जागांसाठी ठाणे या ठिकाणी मित्रांनो परीक्षा होणार होती सुतार या पदासाठी आणि आरोग्यसेवक व वाहन चालक या पदाचा रिकाल मित्रांनो लागणार होता आता तो निकाल मित्रांनो कधी लागणार होता तर तो, तो निकाल मित्रांनो त्याची चौकशी पूर्ण झाल्याच्यानंतर आरोग्य विभागाला संपूर्ण चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्याच्यानंतर मित्रांनो आरोग्यसेवक वाहन वाहनचालक सुतार या पदाचा मित्रांनो रिझल्ट डिक्लेअर होणार होता जे की मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघित असेल तर मार्च महिना मित्रांनो ह्यामध्ये संपण्यात आलेला आहे म्हणजे जवळजवळ मित्रांनो मार्च महिना या ठिकाणी संपलेला आहे आणि मित्रांनो जे अठ्ठेचाळीस पदे तर त्या अठ्ठेचाळीस पदांसाठी सांगायचं गेलं तर फायनल रिझल्ट कधी लागणार अठ्ठेचाळीस पदांचा आणि आरोग्यसेवक वाहन चालक नर्स या पदांचा रिझल्ट कधी लागणार तर सर्वात अगोदर बघूया मित्रांनो की अठ्ठेचाळीस पदांचा रिझल्ट कधी लागणार तर अठ्ठेचाळीस पदांचा रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्या नंतर तुम्हाला दोन दिवस दिले गेले होते त्या दोन दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्जेक्शन सबमिट करायचे होते तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो दोन दिवसामध्ये ऑब्जेक्शन सबमिट केले आणि ऑब्जेक्शन सबमिट करण्याची लास्ट डेट मित्रांनो अठरा त्या ठिकाणी होती तर अठरा तारखेला तुम्ही ऑब्जेक्शन सबमिट केले आहेत लास्ट डेटपर्यंत ऑब्जेक्शन सबमिट नंतर मित्रांनो आरोग्य विभागाला ते ऑब्जेक्शन तुमचे त्या ठिकाणी मिळाले आहेत त्यानंतर मित्रांनो ते ऑब्जेक्शन चेक करतील ऑब्जेक्शन चेक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमची एक फायनल रिझल्ट लागत असतो आता मित्रांनो तो फायनल सुद्धा अजून लागलेला नाही आहे त्याबरोबर आरोग्यसेवक वाहनचालक स्टाफ नर्स या सुद्धा रिझल्ट लागलेला नाही आहे मग मग तो रिझल्ट कधी लागणार खूप दिवस झाले रिझल्ट येऊन अठ्ठेचाळीस पदांचा आणि आरोग्यसेवक व आलक पदांचा रिझल्ट लागलेलाच नाही आहे मग इतका दिवस मित्रांनो झाले तर रिझल्ट का लागत नाही आहे रिझल्ट कधी लागणार तर मित्रांनो प्रामुख्याने जर बघायला गे गेलं तर तुमचा मार्च महिना हा या ठिकाणी संपलेला आहे म्हणजेच याचा अर्थ असे मित्रांनो की एप्रिलमध्ये तुमचा रिझल्ट मित्रांनो येणार आहे एप्रिल महिन्यामध्ये तुमचे रिझल्ट लागणार आहेत आता त्याचं कारण असं मित्रांनो जर बघितलं तर आरोग्यसेवक या पदाचासुद्धा अजून रिझल्ट लागलेला नाही आहे वाहन चालक या पदाचा रिझल्ट लागलेला नाही आहे स्टाफ नर्स या पदाचा रिझल्ट लागलेला नाही आहे त्याचबरोबर मित्रांनो जे अठ्ठेचाळीस पदांचा रिझल्ट लागलेला होता त्यांचा मित्रांनो जो फायनल रिझल्ट असतो तो फायनल सुद्धा मित्रांनो अजून डिक्लेअर झालेला नाही आहे मग ह्या पदांचा फायनल रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आणि त्याचबरोबर आरोग्यसेवक स्टाफ नर्स या पदांचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार तर तो रिझल्ट मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये लागणार आहे तर त्यासंबंधर बघायला गेलं तर मित्रांनो त्यासाठी एक महत्त्वाची म्हणजे की चौकशीसाठी काही वेळ लागत असतो आरोग्यसेवकाचा मित्रांनो जो काही परिस्थिती झाल्या होत्या त्यामध्ये जो प्रकार घडलेला होता तो तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही तर त्याची चौकशी होणार होती ती चौकशी झाल्याच्यानंतर जो काही संपूर्ण अहवाल असेल तो मित्रांनो आरोग्य विभागाला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याच्या नंतर मित्रांनो आरोग्य विभाग त्याबाबत मित्रांनो चौकशी पूर्ण झाल्याच्यानंतर तुमचा रिझल्ट डिक्लेअर करणार होते ते तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे तर मित्रांनो चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्याच्यानंतर तुमचा रिझल्ट या ठिकाणी डिक्लीअर केला जाणार होता आरोग्यसेवक स्टाफ नर्स वाहनचालक या पदांचा ठीक आहे तो झाला मित्रांनो मुद्दा आता मित्रांनो जवळजवळ बघितलं तर खूप दिवस झाले तरी तुमचा रिझल्ट लागला नाही आहे मार्च महिना या ठिकाणी संपलेला आहे तर रिझल्ट लागलेला नाही आहे मग तुमचा रिझल्ट कधी लागणार तो मित्रांनो तुमचा रिझल्ट जर बघितला तर मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये लागू शकतो त्याचं कारण असं आहे की मित्रांनो आता एप्रिल महिन्यात स्टार्टिंग होणार आहे एप्रिल महिन्यात स्टार्टिंग होत आहे तर त्या अर्थानं मित्रांनो त्यांच्याकडे खूप सारे दिवससुद्धा गेले त्यांची चौकशी आता संपण्यामध्ये येऊ असू शकते आणि चौकशी मित्रांनो जो बघितलं दे असेल त्यांची चौकशी आता पूर्ण होणार आणि चौकशी पूर्ण झाल्याच्या नंतर तुमचा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर होणार कारण खूप दिवस झाले मित्रांनो चौकशी चालू होती आणि खूप दिवसांपासून ही चौकशी पूर्ण झाल्याच्या नंतर हा तुमचा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर केला जाणार आहे याचा अर्थ असा मित्रांनो की एप्रिल महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे आरोग्यसेवक वाहन चालक स्टाफ नर्स या पदांचा ठीक आहे त्यानंतर मित्रांनो जर बघितलं तर जे काही अठ्ठेचाळीस पदांचा रिझल्ट होता फायनल तर मित्रांनो तो अठ्ठेचाळीस पदांचा सुद्धा मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये डिक्लेअर होणार आहे त्याबाबतीत जर बघायला गेलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभागाकडून मित्रांनो चौकशीसाठी मित्रांनो जे काही तुम्ही ऑब्जेक्शन सबमिट केले ते ऑब्जेक्शन त्या ठिकाणी चेकिंग होतील आणि त्या ठिकाणी जर तुमचे मार्क्स वाढत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स वाढवून मिळतील आणि जर विद्यार्थी मित्रांनो त्यांच्याकडून तुमचे मार्क्स जर वाढणार नसले म्हणजे तुमचा जो प्रश्न त्या ठिकाणी चुकीचा असेल आणि तुम्ही ऑब्जेक्शन केलं असेल की हा प्रश्न बरोबर द्या तर मित्रांनो तो मार्क्स वाढणार नाही कारण तो प्रश्नच चुकीचा होता आणि त्या ठिकाणी तुम्ही चुकीचं उत्तर दिलं आहे म्हणून मित्रांनो तुमचं त्या ठिकाणी मार्क्स वाढणार नाही याचा अर्थ असं मित्रांनो त्या ठिकाणी ते काटकोळपणे संपूर्ण चौकशी करतील संपूर्ण चेकिंग होईल आणि चेकिंगसाठी मित्रांनो प्रामुख्याने जर बघितलं तर वेळ हा लागत असतो लगेच मित्रांनो संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत नाही चौकशी होत असते चेकिंग होत असते आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर केला जात असतो कारण मित्रांनो खूप सारे विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विषय असतो आणि खूप सारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत असतात सा रिझल्ट संबंधात म्हणून मित्रांनो त्या ठिकाणी वेळ लागत असतो आणि एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये मित्रांनो तुमचा रिझल्ट येण्याची दाट शक्यता आहे कारण जर बघितलं तर तुमचे मित्रांनो मार्च महिन्याची तुम्ही पाहू शकता आजची तारीख आहे म्हणजेच मार्च महिन्यात जवळजवळ संपलेला आहे आणि मार्च महिन्यात संपल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा पुढचा जो महिना आहे तो म्हणजे एप्रिल महिना आणि एप्रिल महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट मित्रांनो येण्याची दाट शक्यता आहे मग तो आरोग्यसेवक असो स्टाफ नर्स असो वाहन चालक असो त्याचबरोबर मित्रांनो जे उरलेल्या अठ्ठेचाळीस पन्नाचा रिझल्ट होता तो फायनल रिझल्टसुद्धा मित्रांनो एप्रिल महिन्यामध्येच येण्याची दाट शक्यता आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितले आपल्या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण खरी व अचूक व सर्वात अगोदर सर्वात लेटेस्ट माहिती तुम्हाला ह्या मार्फत दिली जात असते म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यावेळेस तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे त्या सर्वात अगोदर तुम्हाला मित्रांनो रिझल्ट संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलमध्ये दिली जाणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जी बाजूला बेलायकन त्याला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया प्रिडोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद